फोबिया म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीती, आणि ही भीती जेव्हा अनाठायी असते तेव्हा त्याला फोबिया म्हणतात. जसं काही लोकांना बंद जागांची भीती वाटते त्याला क्लॅस्ट्रोफोबिया म्हणतात, ते लिफ्टमध्ये सुद्धा घाबरतात. किंवा काही लोकांना डेंटोफोबिया म्हणतात, म्हणजे डेंटिस्टची भीती वाटते. परंतु फोटोफोबिया हा जेव्हा शब्द घेतो तेव्हा याला आपण इंग्लिशमध्ये मिसनोमर म्हणतो, कारण आपल्याला उजेडाची भीती वाटत नाही, तर प्रखर उजेड सहन करणं जेव्हा डोळ्याला अवघड जातं आणि डोळे आपोआप बंद होतात त्याला फोटोफोबिया असं म्हणतात. म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल की ट्रिमेंडस सेन्सिटिव्हिटी टू लाईट विच इज अनबेअरेबल, त्याला फोटोफोबिया म्हणतात. फोटोफोबिया हेच मुळी लक्षण आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा आपण म्हणतो की पेशंट सांगत नाही की मला हार्ट अटॅक आला, तो सांगतो माझ्या छातीत दुखतंय, हे तसं आहे की फोटोफोबिया हेच एक लक्षण आहे आणि ते अनेक गोष्टींच्या मुळे असू शकतं. डोळ्याला खूप कोरडेपणा आला किंवा डोळ्यामध्ये काही खडा गेला, बुबळ्यावर बारीक बारीक चरे उमटले किंवा छोट्या छोट्या जखमा झाल्या. आणि मायग्रेन हे अजून एक त्यातलं कारण आहे, पण मायग्रेनचं कारण डोळ्यामध्ये नसून ते ऍक्च्युअली मेंदूच्या आजारात आहे, की मेंदूच्या ज्या एरियामध्ये प्रकाश सहन केला जातो किंवा प्रकाशाची तीव्रता कितपत मेंदूला टॉलरेट होईल हे बघितलं जातं, त्या भागामुळे हे होतं. तर मायग्रेनमध्ये होतं, पण मायग्रेनमध्ये डोळ्याला प्रॉब्लेम नसतो, पण फोटोफोबिया ऍक्च्युअल डोळ्याला फिजिकल प्रॉब्लेम असल्यामुळेही होऊ शकतो. काय असतं की त्याची दोन कारणं मी आत्ता, की एक शारीरिक कारण असू शकेल आणि दुसरं ब्रेनचं कारण. म्हणजे शारीरिक जरी असलं तरी डोळ्यामध्ये नाही, पर्टिक्युलर त्या अवयवाला नाही, पण ब्रेनमध्ये असू शकेल. आता फोटोफोबिया ज्या वेळेला लाईट खूप प्रखर असतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा, समजा समोरून मोठे फ्लॅश आले लाईटचे, तरी आपणही डोळे बंद करतो आणि किलकिले डोळे करून पाहतो. परंतु ज्या वेळेला बाकीच्या लोकांना ते नॉर्मल वाटतंय पण तुम्हाला ते, म्हणजे त्या पर्टिक्युलर रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला उजेडाचा उजेड सहन होत नाही. आता जर एखादा युरोपियन गोऱ्या रंगाचा आणि निळ्या डोळ्यांचा माणूस जर आला तर त्याच्यामध्ये रंगद्रव्य मुळातच कमी असतं. तो ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशात सूर्यप्रकाशही इतका प्रखर नसतो. तो भारतासारख्या किंवा इतर विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या ज्या ठिकाणी सूर्य खूप प्रखर असतो अशा ठिकाणी जर आला तर त्यालाही फोटोफोबिया होऊ शकतो काही आजार नसताना. काही औषधांच्या मुळं, जर आपण बाहुली मोठी करण्यासाठी म्हणून औषधं घातली असतील, डोळे तपासायला किंवा डोळ्यांना काही विकार झालाय म्हणून आपण उपचार म्हणून बाहुली मोठी केली, तर त्याही लोकांना उजेडाचा खूप त्रास होतो. आपल्या डोळ्यामध्ये एक अशी यंत्रणा निसर्गाने दिलेली आहे की ज्यावेळी खूप प्रखर प्रकाश येतो तेव्हा आपोआप बाहुली लहान होते. जशी कॅमेऱ्याची डायल लहान होते आणि मोठी होते तशातला हा भाग आहे. तुम्ही ज्या वेळेला अंधारात जाल किंवा संध्याकाळच्या वेळेला जाल तेव्हा ही जी डोळ्याची हे जी बाहुली आहे ही बाहुली थोडी मोठी होते. बाहुली हे ऍक्च्युअली छिद्र आहे, की ज्या छिद्रातून प्रकाश आत जातो डोळ्यात प्रवेश करतो ते छिद्र आहे. त्याच्यामुळे ते छिद्र जर लहान झालं तर प्रखर लाईट सुद्धा आपण सहन करू शकतो. पण ही शक्यता कधी कमी असेल, तर मी सांगितलं तसं की ज्यांचे डोळे निळे आहेत किंवा ज्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या आपण मोठ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. हे एक कारण झालं. दुसरं कारण म्हणजे आपल्या बुबळावरती असंख्य नर्व एंडिंग्स असतात, म्हणजे ज्या नर्व्ह असतात त्याची बारीक बारीक, तुम्हाला डोळ्यामध्ये काही गेलं, पाणी आलं, काही झालं तरी त्याची जाणीव व्हावी याच्यासाठी काय म्हणू आपण त्याला, मज्जातंतू किंवा पुष्कळ मज्जातंतू असतात. आणि ज्या वेळेला डोळ्याला, आणि हे सगळे डोळ्याच्या वरच्या बुबळाच्या वरच्या भागात असतात. बुबळाची जाडी जर आपण धरली की साधारणतः 0.3 किंवा 0.4 मिलीमीटर आहे, तर त्याच्या अगदी वरच्या भागामध्ये हे असतं.
तर त्या पापुद्र्याला जर चरे पडले तर ही जी नर्व एंडिंग्ज आहेत ही उघडी पडतात आणि त्यांना या उजेडाचा त्रास सहन होत नाही. मग त्यावेळेला डोळे बंद केले जातात. ज्या वेळेला डोळ्यामध्ये हे दुसरं झालं, ज्या वेळेला डोळ्यामध्ये पाणी नसतं, पाणी नाही हे किती पराकोटीला जाऊ शकतं याची सर्वसामान्य लोकांना कल्पनाच नसते. ह्या पाण्यामुळे बुबळाचा जो वरचा अवयव, वरचा लेयर आहे, वरचा थर आहे पेशींचा, एक पेशींचा थर असतो तो बुबळाला घट्ट चिकटून बसतो, लहान मुलं आईला चिकटावत असा. पण जर हा पापुद्रा लूज झाला तर तो बुबळापासून सुटतो आणि ह्या सुटलेल्या ह्याचं त्या ठिकाणी नॅचरली जखमा होतात. हे कुठे होऊ शकतं? कोरडेपणाचा विकार हा ज्यांना संधिवात आहे, म्हणजे ज्याला आपण ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतो, संधिवात असलेल्या लोकांना विशेषत डोळ्याचा कोरडेपणा खूपच जाणवतो. आणि जर तुम्हाला हा डोळ्याचा कोरडेपणा जाणवला आणि त्या मज्जातंतूमुळे जर तुम्ही डोळे बंद केले तर त्यांनी तुमच्या डोळ्याचं संरक्षण होतं. पण जे काही आजार आहेत, उदाहरणार्थ महारोग म्हणजे लेप्रसी, त्यासारख्या आजारात तुम्हाला कळतच नाही की आपल्याला काहीतरी होतंय. मज्जातंतूंची जी संवेदना असते तीच कमी होऊन जाते आणि मग त्यावेळेला जरी जखमा झाल्या तरीही तुम्ही डोळे उघडे ठेवूनच बघता आणि मग त्या जखमा खोल होत 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 पूर्ण बुबुळ तिथे झिजून जाऊ शकता. हा भयंकर डेंजरस भाग. आपल्याला तसं ऐकायला फोटोफोबिया म्हणजे काय, उजेड सहन झाला नाही तर डोळे बंद करा. आम्ही जेव्हा डोळे तपासताना औषध घालतो, बाहुल्या मोठ्या करून आतला पडदा म्हणजे रेटिना बघण्यासाठी, तेव्हा आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला उजेडाचा त्रास होईल, तुम्ही गाडी चालवू नका, समोरून येणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा तुम्हाला त्रास होईल. तर तसं इतक्या इनोसंट लेव्हलला हा फोटोफोबिया राहत नाही, काही वेळेला तो आजारांच्या मध्ये असा वाढत जातो. जर डोळ्यात खडा गेला, कचरा गेला आणि तुम्ही डोळ्यांची उघडझाप उघडझाप केली तर तसे त्या त्या खड्याचे चरे उमटतात तुमच्या बोबळावर आणि त्या चऱ्यांच्या मुळे पुन्हा डोळ्याला जखमा होऊन हे होऊ शकतं. आणि शेवटचा जो भाग आपण जो मायग्रेन म्हटलं, मायग्रेन हा ह्या विकारामध्ये ब्रेन मधला विशिष्ट भाग जास्त स्टिम्युलेट होतो. का होतो याचं कारण अजूनही लोकांना सापडलेलं नाही. हा अनुवंशिक असू शकतो पण हा आजार ब्रेन मधला आहे. बऱ्याच वेळेला तो सिरियस नसतो आणि फोटोफोबिया हे त्याचं एक लवकर असले, म्हणजे जे मायग्रेनची आपण तीन चार स्टेजेस म्हणतो, पहिल्या स्टेजमध्ये फोटोफोबिया येतो किंवा वेडंवाकडं दिसायला लागतं, नंतर भयंकर डोकं दुखायला लागतं आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला अगदी डोळे बंद करून झोपून राहावं असं वाटतं, कुठली गोष्ट सहन होत नाही. यात डोळ्याला तुमच्या पर्से काहीही झालेलं नसतं. तर ही अशी फोटोफोबियाची वेगवेगळी कारणं आहेत. फोटोफोबियामुळे डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही, ज्याला आपण डोळे दिपतात म्हणतो तसं होतं आणि डोळे बंद करून मग डोळ्यातनं काही वेळेला पाणी यायला लागतं. त्याच्यामुळे फोटोफोबिया मुख्य म्हणजे प्रखर प्रकाश आल्यावर जे होतं त्याला फोटोफोबिया म्हणतात. फोटोफोबियासाठी आता आपण पहिल्यांदा डोळ्याची तपासणी करतो की डोळ्याची बाहुली कशी आहे, लहान आहे का मोठी आहे, ती उजेड बॅटरीचा प्रखर प्रकाश टाकला तर ती लहान होतीये का ती मोठीच राहतीये. कारण मार लागल्यावरती सुद्धा काही वेळेला डोळ्याला मार लागल्यावर बाहुल्या मोठ्या राहतात. त्याच्यानंतर आपण विशिष्ट प्रकारचं स्टेन घालून बघतो, बुबळावरती हिरवट रंग घालून बघतो की तो जर डोळ्याला जखम असली तर ती एरिया तेवढी जागा हिरवी होते, ते आपण बघू शकतो. मेनली तुम्हाला ज्या आजाराचं मुख्यतः बुबुळ कसं आहे, डोळ्यामध्ये काही गेलेलं नाही आहे ना, डोळ्यामध्ये पुरेसे अश्रू आहेत ना, त्या अश्रू तपासण्याचे वेगळ्या पट्ट्या असतात, त्याची मशीन्स असतात. आणि मायग्रेन इज अ डिफरंट गेम बाय इटसेल्फ. मायग्रेन हे पूर्णपणे वेगळं आहे की त्याची फोटोफोबिया हे एक छोटंसं लक्षण आहे, त्याची बाकीच्या ज्या गोष्टी असतात, डोकं दुखणं, उलट्या होणं हे, पण त्याला त्याला तपासण्या काही नाही, हे सगळं तुमच्या लक्षणांच्यावर तुमचे इलाज केले जातात.
फोटोफोबिया पर से यावर उपचार तसा आहेही आणि नाहीही. म्हणजे ज्या जी कारणं असतील, कारण मी मगाशी सांगितलं तसं फोटोफोबिया हे लक्षण आहे, तर ज्या रोगांच्या मध्ये किंवा ज्या वेळेला आपल्याला काही विशिष्ट कारण सापडू शकतं, बुबळावरती जखमा, आतापर्यंत आपण बघितलं बुबळावर जखमा, डोळ्याचा कोरडेपणा, डोळ्यात काही फॉरेन बॉडी जाणं, या ज्या गोष्टी आहेत अशा वेळेला आपण त्याचे इलाज करू शकतो. पण ज्या वेळेला मायग्रेन मध्ये फोटोफोबिया येतो तेव्हा त्याचे ते लक्षणच आपल्याला सांगतं की आता मायग्रेन झालेला आहे. युजली औषधांच्या मुळे जेव्हा आपण बाहुल्या मोठ्या करतो तेव्हा 2-4 तासात ते नॉर्मलला आहे. रोजच्या दिनचर्येत हाच त्रास होतो की तुम्ही डोळे सुकडे ठेवू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण डार्क ग्लासेस वापरणं, काळे चष्मे ज्याला गॉगल्स म्हणतात, तसे काळे चष्मे वापरणं हा त्याच्यावरती साधा सोपा उपाय आहे. ज्या आजारांच्या ते लक्षण आहे, पुन्हा तेच मी सांगते वारंवार, मी रिपीट करते स्वतःला की जेव्हा तुम्हाला भुबळाला जखमा दिसतात, ती जखम बरी होण्यासाठी औषध घाला, डोळ्याला पट्टी लावा. जर तुमच्या डोळ्यामध्ये कोरडेपणा असेल तर कोरडेपणासाठी, डोळे ओले होण्यासाठी जे आपण ड्रॉप्स घालतो, आय लुब्रिकंट्स आणि आर्टिफिशियल टीयर्स, ते ड्रॉप्स घालणं. भुबळामध्ये काही बाकीच्या जखमा असतील, डोळ्यात गेलेल्या फॉरेन बॉडीमुळे होणाऱ्या, तर ती फॉरेन बॉडी काढून टाकणं हे त्याच्यावरती उपचार आहे. कारण फोटोफोबिया हे हा असा आजार नाही आहे की जो बरा झाला की बा कॉलरा सारखा आजार आहे आणि तो बरा. तर लूज मोशन होणं हा विकार नसतो, तसं फोटोफोबिया हा आजार नाही आहे, तर हे एक लक्षण आहे. त्याच्यामुळे जे आजार आहेत त्याचे ते नक्कीच बरे होऊ शकतात.